नमस्कार, हाँ सोमयाजी सुहोता दीक्षित आपटे आज तुमच्या मुखार आणी एक व्हिडिओ घेऊन आला आणि वो व्हिडिओ करण्याचे कारण म्हणजे आज कोरोनाची जी महामारी संपूर्ण जगभर पसरला, संपूर्ण जग जगान थैमान घातला आणि त्याचा काहीसा परिणाम आमच्या गोयाचारू झाला आणि चौथीकडे जे आम्ही सगळे पुरोहित भायले भटजे हाडटाले ते अनु येवचे ना आणि त्याका लागून सगळ्या यजमानांपासून पुरोहिता मेरे सगळ्यांची तारांबळ उडलेली आहे आणि हे सगळे तारांबळ असतानाच एक सगळ्यांच्या घरान पूजा व्यवस्थित जावची हो एकमेव उद्देश घेऊन हांव हो व्हिडिओ करता। इथून काही चुको आसात म्हाका खबर आहा, हांव जाता तितके व्यवस्थित करपाचो प्रयत्न करतलो, कित्याक हो ही कितकी म्हटली तरी तंत्रोक्त पूजा, आम्ही गोयान चडशी तंत्रोक्तच पूजा करतात, मन पुराणोक्त पूजा ही आसतली आणि ज्यांका वेदोक्त पूजा जाई त्यांच्यानी आपल्या पुरोहिताकडे संपर्क साधचो। संबंध गोयान साधारण 70-80% लोक जी पूजा करतात ती पुराणोक्त पूजा, तीच पूजा हांव आज व्हिडिओच्या माध्यमांसून तुमकां सांगतलो। सो तुम्ही पहिली सामानाची सगळी तयारी करून घ्यात, किरे किरे सामान लागतले ते आम्ही आधी पळून घेऊया आणि पूजेक बसच्या पहिली 2-3 गोष्टी आहात जो तुम्ही सुरुवाती करूंक जायो, त्यो म्हणजे एक म्हणजे सवळे नेसोन बसपाचे पूजेक, किंवा सवळे जर नेसपाचे ना जाल्यार धुतलेले म्हणजे धृत वस्त्र, धुतलेले जे तुमचे खंयचे वस्त्र आहात ते नेसोन तुम्ही पूजेक बसपाचे। दुसरे वाती पेटोवपाच्यो तिवलिनल्यो, तिसरे 2 उजवाती पेटोवन दवरपाच्यो, चौथे हात पुसपाक एक नॅपकीन लागी दवरपाचो आणि बाकीची तयारी सगळी तुम्ही करून जानवे बी सोडून हळद पिजूच्यो पुड्यो आहात जाल्यार त्यो सोडून तुम्ही पूजे बसपाचे। चला साहित्य पळी पळून घेऊयात किरे लागता ते। तर पूजेक लागणारे साहित्य आम्ही पहिले पळून घेऊया किरे किरे लागता ते साहित्य, आणि जे हे साहित्य जे असा त्याची तयारी तुम्ही पहिलीच करून दवरात, एका हायेन जशी केला ताटान एका तशी तुम्ही तयारी करून घेतली म्हणजे पूजा करताना मध्ये तुमका अडचणी येऊच्यो ना आणि प्रत्येक साहित्य तुमका जप करून चालू पूजा असताना जप करून मेळटले, ताका लागून अशेंच करूंक जाय, वाट्यो घेवन अशें न्हू पूण एका व्हडल्या परातीन किंवा ताटान प्रत्येक गोश्ट सेपरेट सेपरेट जर काडून दवरली जाल्यार तुमका बरें पडटलें। तर गंध, हळद, पिंजर, बुको, सिंदूर, अभीर, त्याच्या उपरांत अक्षता, कापूर, तुळशी, दुर्वा, बेल, जानवे तुम्ही सोडवून घेवपाचे म्हणजे घालताना मागीर पुजेन मदींच सोडोवपा खातीर वेळ वाया वयचो ना। उदबत्ती, वस्त्र, 3 वस्त्रां तांबडी आणि 1 वस्त्र धवे महादेवाक घालपाक, दिवो, वाती, त्याच्या उपरांत पंचामृत, फुलां, माचीस, देवाची आयदनां, तांब्यो, पळी, पेलो, पडगो, घंटा, दिवली तुम्ही पूजा सुरू जावच्या पयली पेटोवन घेयात। फळां हांवें हांगा सकयल दवरला, तुमी जाय जाल्यार माटवेकूय बांदूंक शकता। पोंचो नाल हांवें सोडलेलो दवरला पूण म्हणजे आतांच्या हितून कोरोना काळान नाल मेळात ना मेळात हो उद्देश धरून हांवें फक्त महादेवाक एक उतरलेलो नाल दवरला आणि पोना हांवें सोडलेलो नाल, तुमी सोडलेलो नाल दवरलो तरी हरकत ना, उतरलेलोच थंय दवरूंक जाय अशांलोय भाग ना। गणेश पुजा, गणेश पुजेंतलो विडो, त्याच्या उपरांत 3 विडे तुम्ही महादेव, गौरी आणि गणपती कडेन दवरपाचे आसात, तुम्ही पळोवंक शकता मुर्ती आणि महादेव गौरीचे कसे दवरला ते। आणि विडे तुम्ही मांडून घ्यात, विड्यांची पानां ही कितकी आसपाची हेचेर एक गोंधळ आहा आणि ती पानां 2 पानां पासून तुम्ही मागीर 1008 पानांचो विडो सुद्दा तुम्ही दवरूं येता किंवा त्याच्या वयर पानां आहात जाल्यार त्याच्या वयर सुद्दा दवरूं येता, पूण कमीत कमी 2 पानांचो तरी विडो जावो, 32 पानांचो जावो, 21 पानांचो जावो असो हट्ट करचो न्हू, तशें नासता अमुकूच तशेंच अशें देवान केन्नाच सांगूंक ना। सो विडोय तुमी 2 पानां पासून वयर कितकी दवरता ते तुमची इच्छा, आणि देवाक जो नैवेद्य दाखयतले तुमी गोडाचो किंवा तत्सम कितें साखर पेडे जाल्यार तोय तुमी काडून दवरचो,
म्हणजे पूजा करत असताना तुमका अडचण जावची ना, तुम्ही पळून घेतले हे सगळे सामान। तर तुम्ही पळले किरे किरे साहित्य लागतले ते, आता आम्ही पूजेक सुरुवात करूया। पहिली आचमन म्हणजे तीनदा पटान पाणी घेऊपाचे आणि एकदा सोडपाचे। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षराय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमो नमः। हात जोडून देवाचे स्मरण करपाचे। श्रीमन्महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदिजाति नवग्रह देवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। कपलाक पिसर लावपाची। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः, लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सङ्घटे चैव विघ्नस्य स नरायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां अमङ्गलं, येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनौ। हरिः तदेव लग्नौ सुदिनन्तरेव, ताराबलं चन्द्रबलन्तरेव, विद्यावलं दैव बलन्तरेव, लक्ष्मीपते देङ्गृहं स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः, येषामिन्दी वरश्यामो हृदयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुम्बानुं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये, अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः। सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रि भुवनेश्वराः, देवादिशन्तुनसिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः। दोयां थोडे पाणी लावून घेऊपाचे। नेत्रोदकस्पर्शः। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीशिवेदवाराहकल्पे वयवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे गुचतुष्के कलियुगे कलि प्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहन शके सन्धौ वर्तमाने। तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च, योगश्च कर्णं चैव सर्वं विष्णुमयं जगत्। अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ। आतांचार अक्षता घेवपाचो आणि हांव म्हणटा ते माझ्या वाटसून म्हणपाचे। मम आत्मनः पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं अस्माकं सर्वेषां सह कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य समस्त मंगल प्राप्ति अर्थं समस्त अभ्युदय अर्थञ्च कल्पोक्त शुभफल प्राप्ति अर्थं प्रति वार्षिक विहित पार्थिव सिद्धि विनायक देवता तथा च उमामहेश्वर देवता पूजनम अहम करिष्ये। असे म्हणून पाणी आणि तांदूळ दोन्ही वांगडात पडग्यान सोडपाचे आणि दोन तीनदा पाणी सोडपाचे पडग्यान। तरंगतया महागणपती पूजनंच करिष्ये, कलशघंटाधीप पूजनंच करिष्ये। तांब्या घाटीक दिवलीक आणि माटवेचेर एक एक गंध फूल अक्षता असे घालपाचे। पहिली सुरुवातीक तांब्यान घातल्या उपरांत तांब्याचेर असा हात दवरपाचो।
कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्र समाजितः मूले तत्र स्त्रो ब्रह्मा मध्ये मातृणास्पदाः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो ह्यथर्वणः अङ्गैष्टदयिता सर्वे कलशन्तु समाशिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरिदधा आयान्तु देवपूजार्थं दुरदक्षयकारकाः गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु कलशे गङ्गादितीर्थान्यवाहयामि वरुणाय नमो नमः सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि आगमार्थं तु देवानां गमनार्थं दुर्घसाम् पूर्वे घंटारवंतत्र देवता वानलक्षणं घंटिकायै नमो नमः सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि भूदीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे दीपदेवताभ्यो नमः सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसारिगे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोऽस्तुते मण्डपसुत श्रीमन्महालक्ष्मे नमो नमः सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि एक तुळशीचे पान घेऊपाचे आता ज्या तांब्यान गंधफूल घातला त्या तांब्यांतले पाणी घेऊपाचे आणि सगळ्या साहित्यापासून स्वतःचेर आणि अवतीभोवतीची जो परिसर तुमच्या बसल्या उपरांत मेळटा त्या सगळ्याचेर तुम्ही पाणी ते फाफुडपाचे अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगदो विवा यस्मरेत पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः हे पडग्यान घालपाचे आचमन केल्ले जे पाणी पेल्यान आसा ते पाणी सगळे ओतून नवीन पाणी पेल्यान घेऊपाचे आता जे गणेश पूजा म्हणजे एक नाल तांदूळ आणि पान विडो आणि नैवेद्य जे दवरलेले आम्ही नारळ दवरलेलो जे तांदळावर जे नारळ दवरलेलो असा ती गणेश पूजा पहिली करपाची गणपतीची मूर्तीची पूजा न्हू गणेश पूजा पहिली करपाची असा सो त्या नाल्लाकडे पळून महागणपती विघ्न जो हरता त्याची सगळ्यात पहिली पूजा करपाची त्या नाल्लाक पळून गणपतीचे स्मरण करपाचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणपतये नमो नमः तीन फावटी नाल्लाचे तांदूळ घालपाचे ध्यायामी ध्यानार्थे आवाहनार्थे आसनार्थे अक्षतान समर्पयामी महागणाधिपतये नमः पळी भरून पाणी घालपाचे नाल्लाचेर पादयोः पाद्यं समर्पयामि महागणाधिपतये नमः दोनदा पडग्यान पाणी सोडपाचे हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्नानीयं समर्पयामि महागणाधिपतये नमः तांबडे वस्त्र घेऊपाचे सर्वभूषारिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपबारिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यतां महागणाधिपतये नमः वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि अक्षता कल्पचो महागणाधिपतये नमः यज्ञोपविदार्थे अक्षतान् समर्पयामि गन्धलवपचे श्रीखण्डं चन्दनदिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनौ सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यतां विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि गन्धलायताना चौथे बोट वापरपचे हळद पिजर घालताना चौथे बोट देवाक लायताना वापरपचे गंध झाल्या उपरांत हळद आणि कुंकू महागणाधिपते नमः रुद्धिसिद्धिभ्यां नमः हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि तांदूळ घालपाचे महागणाधिपतये नमो नमः अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि तांबडे फुलेक माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि मे प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि दोन दुर्वा यथालाभ दूर्वाङ्कुरांश्च समर्पयामि महागणाधिपतये नमः उद्बत्तीची पेटोवन दवरलेली आसा ती पेटोवन दवरलेली उद्बत्ती घेऊपाची आणि गणेश पूजेक दाखवपाची वनस्पती रसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां महागणाधिपतये नमः धूपमाघ्रापयामि धूपदीपं दर्शयामि महागणाधिपतये नमः निरांजन केल्ले आसा जाल्यार ते पेटोवपाचे महागणाधिपतये नमो नमः तैलञ्च वर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यनिमलापः भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमान्द्रयाद्घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यतां दीपं समर्पयामि महागणाधिपतये नमः तांबडे फूल किंवा हरियाळी घेऊपाची आणि गोडाचो किंवा केळ्याचो किंवा दोरला त्याचो नैवेद्य दाखवपाचो महागणाधिपतये नमो नमः हातान फूल घेऊपाचे त्याच्यात एक पळी पाणी घालपाचे डाव्या हातीन दोन्ही डोळे बंद करपाचे आणि जो नैवेद्य दवरला त्याच्या भोवती पाच फावटी हात भोवणपाचो नैवेद्यार्थे अंशतः गुडखाद्य नैवेद्यं निवेदयामि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः महागणाधिपतये नमः दोन पाकळ्यो घेऊपाचो किंवा एक पाकळी घेतल्यावर त्याचे दोन कुडके करपाचे एक नैवेद्याचेर दवरपाचो एक गणेश पूजेचेर घालपाचे नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि
धुंदा पड़गन पानी सोड़पे उत्तरापोषणम हस्त प्रक्षालनम मुख प्रक्षालनम समर्पयामि महागणाधिपतये नमो नमः। विडाचरे कोई पानी गल्पजे मुखवासार्थे भोगे फलतांबूलम समर्पयामि दक्षिणार्थे किंचित व्यावहारिक द्रव्यम समर्पयामि। हाथ जोड़ून गणपति स्मरण करपजे अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थं भूजदो यसुरासुरैः सर्वविघ्न हरस्तस्मै गणाधिपतये नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारान समर्पयामि। हाताची ओंजळ धरपाची जाय ते मागून घेवपाचे आवाहन न जानामि तवार्दनम पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मयादेव परिपूर्णं तरस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर। एक पळी पाणी पडग्यान झोडपाचे अनेन मया यथा ज्ञानेन कृतपूर्वाराधनेन भगवान तेन श्री आवाहित महागणपतिः प्रियतां प्रीतो भवतु तच्छद ब्रह्मार्पणमस्तु। अलगत गणेश पूजा उखलपाची आणि मातशी खुशीक दवरपाची जेणेकरून हात पाय आमचो लागून ते फुला बिला पडची न्हू। आणि आपल्याक जसो जर तुम्ही समजा गणपती टेबलाचेर दवरला जाल्यार गंध फुलाचे सगळे साहित्य घेऊन तुम्ही वयर दवरपाचे उभे राहून तुम्ही पूजा करतले जाल्यार दोन कडेन साहित्य तुम्ही केल्यार बरें कित्याक एक महादेव गणपती गौरी कडेन दवरपाचे एक साहित्य गणपती कडेन दवरपाचे। मखर भी तुमचे हात जर पावना जाल्यार दोन कडेन साहित्य दवरलेले केन्नाय बरें कित्याक गणपतीचे साहित्य गणपतीक घालपाक मेळटले आणि महादेव गौरी कडेन जे साहित्य आसा ते तेंचेर घालपाक मेळटले जेणे करून परत परत तुमकां फुडें आणि फाटी येवन वचून परत परत एकूच साहित्य वापरूंक नाका म्हणून तुम्ही दोन कडेन केल्यार बरें। आणि वार्षीक पद्धती प्रमाणे आम्ही आता ज्या घरांनी पुजेक वयता आमकां पुजेक टायम नसता आणि वेळे अभावी आम्ही महादेव गौरी आणि गणपती यांची तिघांची पूजा वांगडाच करता। आणि आज हांव सांगताना पूजा सुद्धा व्हिडिओन हांव त्यांची तिघांची पूजा वांगडाच सांगतलो। तांदूळ घ्यात आणि एक गणपतीची प्राणप्रतिष्ठा जी करतात त्याच्या बदली हो मंत्र म्हणून तुम्ही प्राणप्रतिष्ठेच्या जाग्यार अक्षता घालपाचे आहात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सिद्धिविनायक देवता उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। प्राण प्रतिष्ठार्थे अक्षतान समर्पयामि। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। अंगपूजार्थे अक्षतान समर्पयामि। प्राण प्रतिष्ठा आणि अंगपूजा याच्या बदली आम्ही अक्षता घालून पुढे पूजा सुरू करूया। आता परत अक्षता घेऊपाचे आहात आणि दोन दोनदा प्रत्येकी घालपाचे आहात। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। ध्यायामि ध्यानार्थे आवाहनार्थे आसनार्थे अक्षतान समर्पयामि। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। तिघांचेर एक थेंब पाणी घालपाचे गणपती कडेन एकूच थेंब घालात महादेवाचेर पाणी घालात गौरीचेर पाणी घालात। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि। पळी भरून घेवपाची एक फुलाची पाकळी घेवपाची वांगडा गंधान गंध आणि अक्षता बुडोवन तिघांचेर एक थेंब बेश्टो घालपाचो। नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगराधार अर्घ्यन्न प्रतिगृह्यताम अर्घ्यम समर्पयामि। दोनदा पटक्यान पाणी सोडपाचे अर्घ्यांते आचमनीयम समर्पयामि स्नानीयम समर्पयामि पंचामृतई स्नपयिष्ये। पंचामृताचो पेलो गणपतीच्या पायाकडे दोरून एकतर तुम्ही 21 फावटी हरियाळी 21 वेळा बुडवून 21 हरियाळी पायाकडे घालू शकता किंवा 21 हरियाळी घेऊन दुधान बुडोवन 21 फावटी दूध पायाकडे घालू शकता खयचो एक पर्याय तुम्ही निवडू शकता तितूनलं 21 कमीत कमी त्याच्या उपरांत तुमकां जाय जाल्यार 51 108 तुमकां जाय त्यो तुम्ही वाढोवन तुम्ही अभिषेक करू शकता। महादेवाचेरूय तशें बेल घेवपाचो 5 फावटी दूध महादेवाचेर घालपाचें आनी बेल दवरपाचो किंवा 5 बेलाची पानां घेवपाची एक एकदां बुडोवन एक एक बेल दवरपाचो 5 फावटी घालून 5 मिनिमम तुम्ही वाढोवन तुम्ही जाय तितके घालू शकता। गौरीचेरूय तशेंच तुळशीचे पाने घेवन 5 फावटी घालात 5 फावटी मिनिमम वाढोवन तुम्ही कितकेंय करू शकता। पयली महादेवाक घालूया। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। पंचामृत स्नानं समर्पयामि पयोदधिघृतञ्चैव मधुशर्करयायुतं पंचामृतेन स्नपन प्रीयतां परमेश्वर। पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि। परत एकदा दुसरे फूल घेऊपाचे पयादि पंचामृत स्नानानंतरं उदकान बुडोवन पायाकडे दोरपाची फुलाची पाकळी
वयादि पंचामृत स्नानान्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि उमा महेश्वर सहित सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः। वस्त्र घालपाचे आसा गणपती तांबडे वस्त्र। सर्वभूषारिगे सौम्य लोकलज्जा निवारणे मयोपवारिते तुभ्यं वाससि प्रतिगृह्यताम्। उमा महेश्वर सहित सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास निर्मित वस्त्रं समर्पयामि। महादेवाक धवे वस्त्र आणि गौरी तांबडे वस्त्र असे वस्त्र घालपाचे आहा। आणि मागेर जानवे जे सोडून दवरलेले हायेन, तुम्ही सोडून दवरलेले असतलेच, पाण्यात बुडून घ्यात। डाव्या खानाचेर गणपतीच्या आणि उजव्या हातात पना घालपाचे। देवदेव नमस्ते सूत्राहि मां भवसागरात ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण पुरुषोत्तम। दोनूय आता बाहेर घ्यात आणि माणयेकडे असे दौरपाचे। ते यज्ञोपवीतं समर्पयामि। महादेवाचे जानवे घेऊपाचे आणि ते पाणी लावपाचे त्याका आणि महादेवाचे जानवे घालाय। देवदेव नमस्ते सूत्राहि मां भवसागरात ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण पुरुषोत्तम यज्ञोपवीतं समर्पयामि। चौथ्या बोटान गंध लावपाचे। श्रीखंडन चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। महादेव गौरी आणि गणपती ती गंगोळी गंध लावूया। उमा महेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। गौरी आणि गणपती दोघांकूच हळद आणि पिंजर घालपाची। उमा महेश्वर उमया सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। महादेवाचे बुको घालात। महादेवाय नमो नमः बुका समर्पयामि। आणि हात मात्र धुवून घ्यात, कारण काळो बुको तो मागीर सिंदूरात घालू नका। हात पुसपाक नॅपकिन दवरला त्याका हात पुसा आणि गणपतीचेर सिंदूर घाला। सोनेचेर सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। सिंदूरं समर्पयामि अभीरं समर्पयामि। गौरीक अभीर घालपाचं। उमा महेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। तिघांचे अक्षता घालात। अक्षता तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर अलंकारार्थे अक्षतान समर्पयामि। तिघांचे एक एक फूल घालपाचे। महादेवाचे धवे फूल। माल्यादीने सुगंधीने मालत्यादीनवे प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां। पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। गौरीक धवे तांबडे किंवा आणि खंयच्या रंगाचे कसले उपकारता। आणि गणपतीक तांबडे वस्त्र तांबडे फूल घालपाचे। माल्यादीने सुगंधीने मालत्यादीनवे प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां। पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। महादेव गौरी आणि गणपतीक तुळशी बेल आणि दुर्वा घालपाचे आहात। गणपतीक दुर्वा घालपाचे आहात। यथालाभ सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। दूर्वाङ्कुरांश समर्पयामि। महादेवाय नमो नमः बिल्वपत्रं समर्पयामि। गौर्यै नमो नमः यथालाभ पत्रीञ्च समर्पयामि। स्थापित धूपम् आघ्रापयामि। वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमः आघ्रेयस्सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। उमा महेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। धूपम् आघ्रापयामि। अधोळ पेटयले ती निरांजन दाखवपाचे। तैलञ्च वर्ज्य संयुक्तं मध्यना योजितं मया दीपं गृहाण देवे त्रैलोक निराभ भक्त्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने राहिमान्लयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम्। उमा महेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। दीपं समर्पयामि। उमा महेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। तीन फुलां घेवपाची आणि फुलाचेर एक पळी पाणी घालपाचे। उधळ सारखे दावे हातीन दोळे लापाचे आणि नैवेद्य जो त्यांच्या फुड्यान दौरला तो दाखवपाचो। पाच फावटी भोवडपाचे। प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः। उमा महेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि। धवे फूल महादेवाचेर, तांबडे फूल गणपतीकडे आणि तिसरे फूल कसल्या रंगाचे घेतला ते गौरीक घालपाचे। नैवेद्य दाखवल्या उपरांत तीनदा पाणी सोडपाचे पडक्यात। उत्तराभूषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि। एक फूल गंधान बुडून घेऊपाचे आणि त्याच्यो पाकळ्यो ठिकाणच्या घालपाचो। पुष्पद्वारा
चंदनम करोद्वर्तनार्थे पुष्पद्वारा चंदनम समर्पयामि उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। विड्याचरेक एक बड़ी पाणी घालपाचे। मुखवासार्थे भोगीफल तांबूलम समर्पयामि दक्षिणार्थे किंचित व्यावहारिक द्रव्यम समर्पयामि नमस्करोमि 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 उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। आता जे सगळे उपचार आहात त्या सगळ्या उपचारांचे किरे उरता आमचे एकदा सगळे सगळी पूजा सागर संगीत आमच्याकडे जायना। सो सगळे उपचार मिळून एक गंध फूल आणि अक्षता असे या तिघांचे घालपाचे। एक फूल घेऊपाचे गंध गंधान बुडोवपाचे वांगडा अक्षता घेऊपाचो आणि असेच प्रत्येकी तीन फुला करून तिघांचे घालपाचे। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामि उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामि नमस्करोमि 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 परत एकदा उंधळ करपाची जायते मागून घेऊपाचे। आवाहन न जानामि तवार्जनम पूजाञ्जैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मयालेव परिपूर्णं तरस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। आता दोन किंवा पाच आप स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा काढपाचो। यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणान् पदे पदे। प्रदक्षिणान् पदे पदे यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणान् पदे पदे। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। साष्टांग नमस्कार एक साष्टांग नमस्कार घालपाचो। साष्टांग नमस्कार समर्पयामी। परत एकदा उभे राहून तुम्ही जर पूजा केला जाल्यार परत एकदा पाठार बसात आणि एक वेळ पाणी पडग्यान सोडपाचे। अनेन मया यथाज्ञानेन कृतपूर्वाराधनेन भगवंतेन श्री उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवता प्रियतां प्रीतो भवत्येवता प्रियंतां प्रीतो भवतु तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु। परत एकदा आचमन करपाचे। केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमो नमः। एकदा गणपतीकडे सगळे पूजा पूर्ण झाल्या उपरांत किरे चुकला माकला झाल्या क्षमा मागपाची आणि सगळे हे करोनाचे संकट दूर वळवचे म्हणून सगळ्यांनी मिळून गणपतीची प्रार्थना करपाची आणि गणपतीक सांगूया की हे सगळे कोरोनाचे संकट बेगिनातल्या बेगीन आमच्यापासून वचोनी आणि सगळ्या समस्त जगा पृथ्वीचे सुख समाधान आणि ऐश्वर्य हे सगळे नांदो अशी आम्ही गणपतीकडे प्रार्थना करूया। आणि आजच्या पहिल्या दिवसाचं हो व्हिडिओ हांगा समाप्त जाता। आता उरता फक्त महानैवेद्य पंचारती आणि काप्रारती ती तुम्ही यथावकाश जसं तुमचे जेवण तयार जातले तसे तुम्ही महानैवेद्य दौरात आणि आरती करून थंय मागीर कापूर पेटयात। सो आजचं व्हिडिओ समाप्त झालं। धन्यवाद।